काल सोमवारी 8 दिवस झाले बघा त्याला आमच्यातून जाऊन. आज मंगळवार आहे. म्हणजे आज आम्ही एवढं दुखात होतो का नाही कि सांगायचं काम नाही. तुम्हाला तर माहितीच आहे पहिल्यापासून. आणि त्याच्यामुळे ही आजी माझी म्हणजे आईची मावशी आणि ती आईच मामा त्यांना सावडायला यायला जमलं नाही तिसरीच, म्हणून ती काल आली ती बघा सोमवारची. कारण आज त्याला लई वाटायचं, ही आजी अगोदर 10 दिवस राहून गेलती. ही आजी दुसरी म्हणजे माझी आईची आई आणि ही आईची मावशी आहे, दोघी जण 10 दिवस राहून गेलते अगोदर. त्याला 2-3 वर्ष झाली तरी आत्याने लई वेळा बोलवलं आजीला, या आजी या इकडं आमच्याकडं. तर आजी म्हणली सवासणीला येते ह्या ज्येष्ठाच्या महिन्यात, तोपर्यंत सवासणी पण राहिल्या समजत राहिला. आत्याच आम्हाला समजायला सोडून गेले. तर आत्यांच्या मनात एवढं राहून गेलं, आजीची भेट झाली नाही. आजीला पण वाटत होत एकदा बोलावं. आजी म्हणती मला तरी वाटलं का आत्या अशा सोडून जातेल्या, कारण असं आम्हाला पण वाटलं नाही. कुणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही एवढी वाईट गोष्ट घडली. कधीच कुणाला काय वाटणार नाही. आणि अजून पण आम्हाला वाटत नाही की आत्या आम्हाला सोडून गेले त्या. अजून पण आम्हाला रस्त्याकडे डोळा ठेवून आम्ही बघतोय की इकडून येते त्या की तिकडून येते त्या. कुठं तर गेल्या त्या काय की, कुठं बाजारला गेले त्या काय की, कुठं फिरायला गेले त्या काय की, अजून येते त्या काय की. रात्रीचं पण अजून आता 8 दिवस होऊन गेलं पण तरी सुद्धा अजून भास होतोय. रात्रीचं जागा आलं का डोळं झाकत नाही तर, आणि समधी जागे येतवर डोळ्यावर झापड निघत नाही. समध कळतंय आजूबाजूला पण डोळेच उघडत नाही तर नेमकं काय चाललंय काय नाही. आपल्या ह्याच्यात नशिबात काय लिहिलंय काय नाही ते कळच ना झालंय. आपली पण विचार राहिली ना, मनात विचार राहिली पाहुणी संग बोलायची. आता म्हणजे मनात आषाढी माझ्या जन्मपर्यंतच राहिली मनाचं, त्यांना बी मला बोलायचं मनातलं राहिलं की त्यांना एवढं मी आधी येऊन बोलून बसून गेलेली प्रमाणे आवडीनं दोघीजणी मांडीला मांडी देऊन, पण आमचा शेवटला भेट झाली नाही ह्याबद्दल आम्हाला लई वाईट वाटतंय. काय करायचं, एवढं करून सुद्धा अंतकरणातली पाहुणी एवढी आवडीची होती ना ती, पण दुःख झालं आमच्या मनाला. आम्हाला येणं झालं नाही, काय गवलं नाही ह्या का. आज आम्ही काल सोमवारी आज मंगळवार 2 दिवस झालं आलो. आल्यानंतर काय ती नजर पडणार आहे का. पण आता कसं आहे की ते तरी वर गेल्या तरी त्यांच्या मंत अंत करण्यापासून तरी की वरनं तरी माझ्या बघून पाहुणी आलती म्हणून त्यांच्या हृदयाला की त्यांच्या पाकरवानी वर आहे त्यांना तरी शांता ती लागल. आल्या मग कशा होईना पण आल्या. पण ही बोलणं दोन गोष्टी इच्छा होती ती आमची भरपूर झाली नाही. हा असं आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं की ह्या पाहुणी मरतील असं आमच्या मनात काहीच आलेलं नव्हतं. पाहुणी जी एवढ्या होत्या की इतक्या सजन आणि इतकी सज्जनाची संगत होती त्यांना, म्हणून सज्जनाची संगत घडली नाही. सज्जनाची संगत कडेला गेली नाही माझी. सज्जन सगळूनच मला 2 शब्द बोलून मी मागल्या वेळेस आली होती ना तेव्हा लई मला सांगितलं तुम्ही अंतकरणापासून तुम्ही हृदयाला राग मानणार का काय करणार का, तुम्ही लय चांगलं मोठं मन करून शनी मालकाचा वंश वाढवून दिला, तुम्ही चांगलं केलं, तुम्ही लय म्हणजे अंत करणार पण जर तुम्ही चांगलं केलं तसंच कळेल तुम्ही चांगलं करून जावा. पण तुम्ही मनात दुखी ठेवू नका, या जावा आमच्यात बोला बसा. पण मला काय येणं झालं नाही, माझी चूक झाली मोठी. पण मला पण असं अंतर की वाटेल की मला असे पाहुणे जात्याला असं काय वाटलं नाही की अजून चांगली येत्या. पण माझ्या मनात म्हणलं या 2 वर्ष झालं मी आले नव्हती तर माझ्या पुरीच्या टायमाला येऊन गेली होती, त्याच्यावर काय मला येणं झालं नाही. तर आता घडलं, जरी घडलं तरी आता एवढीच की मला बोलण्याची इच्छा झाली होती पण माझी झाली नाही काय. पण आता एवढी बार एवढा का वर जरी त्यांचं वारं ऐकत असलं वारं ऐकणारच या. आणि अंतकरणापासून ती मला बोलणार बी आहे त्या स्वप्नात येऊन पण मला ती दृष्टांत देऊन जाणार का. तर अंतकरणापासून माझी पाहुणी आवडीचीच होती, तेवढी लय आवडीची होती, लय सांगणं सज्जनच होती व ती दुर्जनच नव्हती सज्जन होती. म्हणून पण आमचं एवढं काय मनात विचार राहिली बघा आता काय करणार आहे. हिजन म्हणजे लय चांगल्या होत्या त्या, इतक्या अंत भरून येत आहे आम्हाला वाटतंय की मला वाटायची की माझी थोरली बहीणच आहे या. बहिणीला सुद्धा एवढं ज्ञान एवढं मला ज्ञान करून मला हे अंत करण्यापर्यंत सांगून गेल्या. पण त्यांना विचार वाटत होती की पाहुणी का आली नाही मनात राहिलं.
काय आम्ही नाही बोलता का पाहुणे आली नाही तरी माझ्या रुसल्या का असं मनात त्यांना वाटलं. पण मी रुसलेली नव्हती काय नव्हती मला माझ्या प्रपंचातनं येणं झालं नाही हो का. पण आम्हाला वाटत होतं आता सवासणीला येणार होतो आम्ही. माझ्या बाचीनं मी ठरवलं होतं की आपण जाऊ सवासणीला पाहुण्याला लोटवाडीला. पण झालं नाही आता हो काही घडलं काय करणार आता काय करायचंय. तर आता मी सांगून जाते ह्यांना व्यवस्थित राहावा चांगली आई अजून घरातच आहे गेलेली नाही आई हाही मिळत नाही आई आई तर की त्याचं भांड आहे काळजाचं. आईशिवाय आई कुठं मिळते सगळं मिळतं पण आई मिळत नाही. आईंचं आतकरण मिळत नाही तुम्हाला. आई कुठं भेटणार नाही हुडकायला सुवत केला तरी आई भेटणार नाही. आणि आईचं इतकं मयाचा पालव दुसराच असतो. तर आता तुम्ही सुद्धा शांत राहावा करा आईला बी पण तुम्ही वर स्वर्गाला सुख प्राप्ती मागा चांगलं आहे तिथं तिला सुखाने तिथं सुद्धा तिचं मन नारद करू नका. तिचं वारं ऐकू द्या तिचं सुद्धा मनात आचाडी त्याची काही घालू नका. तुम्ही शांत कुटुंबाला पण मी सांगून जाते की तिच्या पाठीमागं सुद्धा तुम्ही चांगलं चाला. तिचं तिनं एवढं करून ईर्षीनं करून सुद्धा की एवढं परपांच्या हाट करून सुद्धा तुम्ही माझं चांगलं नाव चालवा. तिनं कसं चालवलं तसं तुम्ही सुद्धा मागं चालवा. पण आता छको मी जाती आता तुझ्यावर ही प्रसन्न समजा तू आता घर कुटुंब चालवायचं हा वजह टाकून तुमच्यावर दोघी सुनावर टाकून दिली तसं तुम्ही सुद्धा शांत राहावा कुटुंब चांगलं चालवा. तिच्या माघारी तिच्या आत्म्याला शांती द्या तिच्या आत्म्याला हात जोडा तिच्या आत्म्याला शांत राहावा. तुमचं आम्ही वचन मोडणार नाही की तुमच्या वचनाप्रमाणे आम्ही वागू. तुम्ही शांतच राहावा. आमचं आता आमच्या मनात होतं मस्कडेला जावाही गेलं नाही आता विचार होती पण झालं नाही त्याला काय करायचंय. पण आता आम्ही कुटुंबात चांगलं सर्व चालू ठेवतो तर चांगलं राहावा तुम्ही आनंदात राहावा. आणि हा या कुटुंबाने सुद्धा शांत चालवा घर. तू सुद्धा शांत आता तुझ्यावर बोठून गेली माऊली ती ती तू आता तुम्हीच दोघी बी जावा जावाने आता घर कसं चालवायचं की आपल्या आत्या कशी करत होती आपल्या हाताने काय केलं आणि आपल्या हात्याने काय करून दावलं ही तुम्ही सुद्धा ध्यानात धरून सगळा कुटुंबाचा बाहेर टाकून ही तुम्ही घर परपंचा चालवा. आता काय ती माघारी येणार नाही किंवा कुठलं काय होणार नाही. गेलेलं गेलं आता मस्त तुम्हाला आयुष्यावर जायाजोगी होती पण देवाला वर आवडली आपण काय करायचंय. कसलीही हान सोसन पण मरणाची हान सोसायची नाही. मरणही कुणाला चुकलेलं नाही देवालाही चुकलं नाही माणसाला काय चुकणार आहे. तर हे कुटुंब तुझ्यावर आहे तुम्हाला दोघी जावा जावाने विचाराने राहावा. आणि मग ह्या पाहुणीच्या आत्याच्या आत्म्याला शांती द्या तिला रोज हात जोडायचं. आंघोळ अटेंड केलं की सूर्यनारायणाला देऊन लग तिला हात जोडायचा. आत्या तुमचं वचन आम्ही सांभाळणार आहे तुमच्या पाठीमागं आम्ही चांगलं आहे. तिला वर आनंद घ्यायचा तिचा आनंदच घ्यायचा तिचा. तुमचाच आशीर्वाद असू द्या म्हणायचा आम्हाला असं म्हणायचं. पण काय येणं झालं नाही. मग तिशी अचानक आल्यामुळं तिथं अकोल्याला मग तिकाला येताना म्हटलं जाऊच म्हणजे यांची बहीण बी म्हणजे जाऊ आपण दोघं तिघं. मग ती काय एका बहिणीचं जरा थोडं काम असल्यामुळं तिने बी मग राहिली. मग आम्ही दोघंच बहीण भावंड आपलं आलो इथं येऊ म्हणलं जाऊन आपलं सदासजी. तर ही आलती आता आजी आजोबा आणि आता जाणार पण आहेत थोड्या वेळात. आता ह्यांनी घालवायला जाणार आहे डिगंजीला कारण ही गावच आडवळण आहे की तिथं वाहनच येत नाही त्यामुळे डिगंजीपर्यंत घालवावं लागते. तिथून पुन्हा त्यांना यश द्यायत्या आता जाणार आहेत ही.